नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कशा आहात तुम्ही सगळे? माझा कालचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते. माझा कालचा व्हिडिओ हरतालिका पूजा ह्याच्यावर मी अपलोड केलेला होता, तो तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला लाईक करून, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. आवडला असेल तर सबस्क्राईब जरूर करा. आज मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजे आज मी तुम्हाला एक केक करून दाखवणार आहे. तर चला पाहूया आपण केक कसा करायचा तो. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज अर्धा किलोचा केक करणार आहोत, चॉकलेट केक. तर आपण त्यासाठी हा पहा 6.5 इंचचा केक बेस घेतलेला आहे. बटर पेपर घेऊन आपण त्यावर ते गोल भांडे ठेवून आपण त्या साईजचा आकार कापून घेऊया. हे पहा, हे अशा पद्धतीने आपण करणार आहोत. आपण या टिनला सुरुवातीला प्रथम तेल लावून घेऊया. ब्रश आहे माझ्याकडे, शिवम बेटा अच्छी तरह से करना शूटिंग. हे बघा, आपण तेल लावलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हा बटर पेपर आहे तो असा ठेवून घेणार आहोत. मधोमध ठेवायचा आहे बरोबर. हे असं झालेलं आहे आणि या बटर पेपरला सुद्धा आपण तेल लावून घेणार आहोत. सगळीकडने नीट क्लिअर तेल लावून घेऊया. आता आपण अर्धा किलो केकसाठी मेजरमेंट प्रमाणे प्रीमिक्स घेऊया. जर याचं वजन 125 झाले तर आपण आता हे 0 करून घेऊया. साधारणतः आपण ह्याला 150 ते 180 दरम्यान प्रीमिक्स आपण घेऊ शकतो. हे पहा, आपले बरोबर 180 प्रीमिक्स भरलेले आहे. आपण तोपर्यंत ओव्हन प्रीहीट करायला ठेवूया. 170° एक 10 मिनिटे ठेवायचं आहे. हे पहा असं ठेवलेलं आहे, 170° 10 मिनिटे ठेवलेलं आहे आणि दोन्ही वरून आणि खालून दोन्ही बाजूनी गरम होईल असं तोपर्यंत आपले प्रीमिक्स तयार होईल. मैत्रिणींनो, आता आपण त्याच्यामध्ये जवळजवळ 1/4 कप पाणी घेतलेलं आहे ते आपण या प्रीमिक्स मध्ये घालणार आहोत. आणि हे एकाच दिशेने आपण असं हलवत राहायचंय, फेटत राहायचंय. ज्या बाजूने फिरवू त्याच दिशेने सतत हलवायचं आहे. हे बघा, हे पाणी बरोबर ह्याच्यामध्ये झालेलं. मी थोडस किंचित अजून थोडस राहिलेलं घालत आहे. यामध्ये जवळजवळ आपण 1 टेबलस्पून ऑइल घालणार आहे आणि थोडस किंचित वर थोडस. इकडे आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे आणि बघा ऑटोमॅटिक बंद झालेला आहे. आता आपण ज्यामध्ये तेल घातलेलं आहे हे चांगले मिक्स करून घेऊया. एक जीव करून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये. एक जीव सगळं एक जीव
एक सारखं करून घ्यायचं आहे। हे आपलं बॅटर असं हवं असे हवे हे असे। आता आपण हे या बाउल मध्ये ऑइल लावलेल्या बाउल मध्ये आपण हे बॅटर ओतून घेऊया। हे सगळीकडे एकसारखे आपण करून घ्या, म्हणजे कुठे खालीवर केक आपला व्हायला नको। आणि हाच आपण टॅप करणार आहोत। आता आपण हा तयार केलेला जो बेस आहे तो ओव्हन मध्ये आपण ठेवणार आहोत कुक करायला। हा आपण 170°C वर 20 ते 22 मिनिटासाठी ठेवणार आहोत। मैत्रिणींनो, आता आपण यासाठी व्हिपिंग क्रीम घेणार आहोत, ते बघूया। आपण जवळ जवळ याच्यासाठी थंड अशी व्हिपिंग क्रीम घेणार आहोत, हा 1 कप। आणि थोडीशी थोडी अगदी थोडी किंचित मैत्रिणींनो, हा पाहू आपण शिजवलेला केक कसा अगदी छान फुलला आहे, स्पॉन्ज झालेला आहे। आता आपण हा थंड झाला की या बाउल मधून काढून घेऊया। आता आपण ही क्रीम फेटून घेणार आहोत। हे पहा मैत्रिणींनो, आपण या बाउल खाली हे थंड आईस पॅक आहे ते घेतलेलं आहे, ह्याच्यामुळे आपली व्हिपिंग क्रीम आहे ती कायमस्वरूपी थंडच राहणार आहे। हे पहा आपली क्रीम फेटून झालेली आहे। हे बघा असे पिक असे येत आहेत, हे आपली परफेक्ट क्रीम झालेली आहे फेटून। आता आपण हा जो केक आहे आपला, या केकचे आपण 3 लेअर करून घेणार आहोत। आता आपण हा 1/2 किलोचा केक बेस घेतलेला आहे, हा आपण बोर्डवर ठेवून बघत आहोत। या केक बेसला आपण सुरुवातीला थोडीशी व्हिपिंग क्रीम लावून घेऊया। मी इथे केकला लावण्यासाठी शुगर सिरप तयार करून आणलेला आहे। इथे एक वाटी पाण्यामध्ये 1-2 चमचे साखर टाकून विरघळून आणलेली आहे, गरम केलेली नाहीये तशीच आणलेली आहे। हा आपण
केकचा पहिला बेस ठेवलेला आहे. आपण आता याच्यावरती शुगर सिरप लावून घेऊया. चॉकलेट केकला शुगर सिरपचं प्रमाण थोडं जरा जास्तच लावावे, कारण ते ड्राय होते, बेस जो असतो तो ड्राय असतो. शुगर सिरप आपण लावून झालेला आहे. आता आपण याच्यावरती व्हिपिंग क्रीम लावून घेऊया. व्हिपिंग क्रीम थोडीशी फेटून घ्यायची आपण. या स्पॅचुलाने आपण सगळीकडे लावून घेऊ. याच्यावरती आपण आता चॉकलेट सॉस टाकणार आहोत. आणि स्पेचुलाने स्प्रेड करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्हीही अशा प्रकारे केक करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. मुलंही खूप आवडीने खातील. हे पहा, कोणत्याही केक क्लासची गरज पडणार नाही. मी तुम्हाला अगदी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सांगत आहे. क्लासमध्ये याच्यापेक्षा काही वेगळं नसतं, हे असेच बेस असतात ते मी तुम्हाला सांगत आहे. आता याच्यावर आपण जो पहिला बेस होता तो आपण असा उलटा करून ठेवणार आहोत. शिस्तीमध्ये सर्व काही करताना करायचं आहे. आणि आपण आता याच्यावर शुगर सिरप लावून घेणार आहोत. सुरुवातीला पण हे पूर्ण कडेने आहे, ते पॅक करून घेणार आहोत. जी जागा रिकामी दिसत आहे त्याच्यामध्ये आपण व्हिपिंग क्रीम लावून, अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे. बघा, काहीही नाही, खूप सोपं आहे. हे पहा, हे झालेलं आहे. आपण हे शुगर सिरप सुद्धा लावलेला आहे. तुम्हाला दाखवलं, शुगर सिरप सुद्धा आपलं लावून झालेलं आहे. आता याच्यावरती आपण व्हिपिंग क्रीम घेणार आहोत. Thank you.
जेवटे अपने चोको चिप्स टाकत आहोत, त्याच्यामुळे टेस्ट खूप मुलांना खूप आवडतं, हे टेस्ट खूप छान येते याला। आणि अशा प्रकारेच आपण तिसरी लेअर सुद्धा करून घेणार आहोत। याच्यावर मी तिसरी लेअर ठेवत आहे। तिसरी लेअर आपली ठेवून झालेली आहे, पूर्ण आपण असं क्लिअर करून घेऊया क्रीमने। आता आपण याला शुगर सिरप लावूयात। शुगर सिरप याला लावून घेऊयात आपण। अशा प्रकारे आपण फिनिशिंग करून घ्यायची आहे, अशा प्रकारे आपण फिनिशिंग करून घेऊयात। आणि याला म्हणतात क्रम्बल कोटिंग। क्रम्बल कोट करणे म्हणजे हे जे असतात केकचे लेअर ते वरती परत आपल्या फिनिशिंग मध्ये वरती येत नाहीत। मी आता ह्याला जरा एक 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवून घेणार आहे। क्रम्बल कोटिंग झाले की मी 10 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवणार आहे, जेणेकरून फिनिशिंग करताना केक बेस वरती याचे क्रम येणार नाही। हा आपण मरून आणि चॉकलेट ब्राऊन कलर मिक्स करून कलर केलेला आहे, त्याचं हे शेड असं तयार झालेला आहे हा कलर। आपण पूर्ण फिनिशिंग करून घेऊया, ह्याला हलक्या हाताने असं फिरवायचंय। फिनिशिंग करून घेऊया। दोन्ही कलरचं कॉम्बिनेशन बघा किती मस्त कलर कॉम्बिनेशन आलेलं आहे। ही आपली फिनिशिंग करून झालेली आहे। आता आपण याला ब्रशने डिझाईन करणार आहे। कशी डिझाईन करायची मी तुम्हाला आयडिया सांगते। हे बघा याची डिझाईन झालेली आहे। आणि कड्याने पण थोडस आपण त्या पाण्यामध्ये बुडवणार आहोत आणि थोडस कड्याने आपण फिरून घेणार आहोत। असं हलक्या हाताने फिरवायचं आहे। हे बघा ही आपली डिझाईन तयार झालेली आहे। कशी वाटते डिझाईन? मस्त वाटते ना। ही आपण केकच्या डेकोरेशनसाठी पाइपिंग बॅग घेतली आणि हे 1 mm नोजल घेतलेलं आहे। 1 mm नोजल आपण पाइपिंग बॅग मध्ये घालून कट केलेलं आहे। मी तुम्हाला आता दाखवते त्याच्यावरती आपण केकवर डेकोरेशन कसं करायचं।
केक झालेला आहे. इथे मी एक दुसरा नोजल घेतलेला आहे, त्याने साईडने बॉर्डर करत आहे. मला या नोजलचा नंबर माहीत नाहीये,